नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हेवा, असूया, मत्सर आणि ईर्ष्या अशा भावना आहेत ज्यामुळे नातेसंबंधही बिघडतात। एवढंच नाही तर त्याचा मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो, याचबरोबर व्यक्तीच्या सर्जनशीलतेवरही त्याचा परिणाम होतो। ही भावना वाटणं तशी सामान्य गोष्ट आहे, पण या भावनेच्या आहारी जाऊन चुकीचं वागणं नात्यांमध्ये ताणतणाव निर्माण करू शकतं। जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराविषयी ईर्ष्येची भावना वाटत असेल तर काय करावं? मनातील मत्सर कसा काढून टाकावा हे जर समजत नसेल तर काळजी करू नका, आज आम्ही तुमची मदत करणार आहोत। या ईर्ष्येच्या भावनेतून मुक्त होण्यासाठी काही सोप्या टिप्स आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। तुम्ही त्याचं पालन करा आणि तुमचं मानसिक आरोग्य जपा, यानं तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर मग चला, सर्वप्रथम मनातील मत्सर भाव कसा काढून टाकावा याची सर्वात पहिली पायरी म्हणजेच मत्सराची भावना आधी ओळखायची कशी ते शिका। जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी ईर्ष्या जाणवत असेल तर सर्वप्रथम ती स्वीकार करा आणि तुम्हाला असं का वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा। ही भावना नक्की कशामुळे तुमच्या मनामध्ये आली आहे याचा शोध घ्या। ईर्ष्येची भावना व्यक्तीला आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे जाणवते। एकदा तुम्हाला तुमच्या मत्सराच्या भावनेमागील कारण समजलं तर तुम्ही त्यातून मुक्त नक्कीच होऊ शकता। आता मग दुसरी पायरी, ती म्हणजेच ईर्ष्येची भावना नष्ट करा। ईर्ष्येची भावना नष्ट करण्यासाठी तुमच्या मनामध्ये कोणत्या गोष्टींमुळे ही भावना येते हे ओळखताय। भूतकाळातील एखाद्या घटनेमुळे तुमच्या मनात ही भावना येत असेल ज्यामुळे मत्सराची भावना निर्माण होत असेल तर तुम्ही याबाबत तुमच्या जवळच्या व्यक्तीला विश्वासात घेऊन शांतपणे बोलू शकता, तुमचं मन मोकळं करू शकता, जेणेकरून तुमच्या मनातील ही ईर्ष्येची भावना नष्ट होईल। आता तिसरी स्टेप, ती म्हणजे जोडीदारासोबत संवाद साधा। तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला ईर्ष्या वाटत असेल तर त्याच्याशी तुम्ही संवाद साधा। तुमच्या जोडीदाराला तुमच्या मनातील ही भावना सांगितली तर त्यातून बाहेर येण्यासाठी तो नक्कीच तुम्हाला मदत करेल। जोडीदारासहित मनातील भावना तुम्ही शेअर केल्यानं तुम्हाला मत्सराच्या भावनेतून मुक्त होण्यास नक्कीच मदत मिळेल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ईर्ष्येच्या भावनेतून तुम्ही बाहेर पडू शकता आणि तुमचं आयुष्य तुम्ही चांगल्या पद्धतीनं नक्कीच जगू शकता। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। धन्यवाद।